राहुल गांधींचं काही तासामध्ये धुळ्यामध्ये आगमन होणार आहे. धुळ्यामध्ये ठिकठिकाणी काँग्रेसचे झेंडे झडकत आहेत. राहुल गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख चौकामध्ये काँग्रेसचे बॅनर आणि झेंडे फडकवण्यात आले. पदयात्रेनंतर राहुल गांधी सभेतून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे धुळ्यात येणार आहेत आणि त्याच्या निमित्ताने संपूर्ण धुळे शहर हे सजलेलं आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झेंडे लावण्यात आलेले आहेत, बॅनर लावण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या वतीने त्यांच्या स्वागताचे बॅनर लावलेले आहे. संघर्ष योद्धा म्हणून या ठिकाणी त्यांची स्तुती केली गेली आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा बंदूकधारी लावण्यात आला आहे आणि या मुख्य रस्त्यावरून राहुल गांधी यांचा काही वेळातच रोड शो होणार आहे. त्यानिमित्ताने धुळे शहरामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठे बॅनरबाजी केलेली आहे. त्यांच्या ज्या दौऱ्याची ही तयारी करण्यात आलेली आहे. जोरदार स्वागत या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांची एक छोटी काही सभा होणार आहे आणि या सभेच्या नंतर ते महिला न्याय परिषदेला संबोधित करणार आहे. त्यामुळे या महिला न्याय परिषदेला ते काय संबोधतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे.